आए दिन महिला अत्याचार की खबरें सुनाई देती हैं। ऐसा ही एक और मामला महाराष्ट्र के पुणे से सामने आया है। शहर से लगातार दूसरे दिन एक और दिल दहला देने वाली घटना सामने आई है। एक 21 वर्षीय युवती जो अपने दोस्त के साथ रात में घूमने निकली थी, उस पर तीन पुरुषों ने सामूहिक अत्याचार किया है। इस घटना को लेकर पटोले ने तीव्र शब्दों में प्रतिक्रिया साझा की है। महाराष्ट्र मतलब कायदा सुव्यवस्था सगळा बिघडलेला आहे, कायदा व्यवस्था सगळा संपलेला आहे हे आम्ही अनेकदा सांगितलं, पण आमचा आरोप हा शब्द माध्यमाच्या माध्यमातून आणि सरकारच्या माध्यमातूनही त्याला बोललं जात होतं। आता वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे आणि त्याचं कारण असं आहे की पोलीस स्टेशनचा अधिकारी असो, कमिशनर पोलीस असोत किंवा SP असोत, यांचा जो रेट ठरलेला आहे, कलेक्टरांचे रेट ठरलेले आहेत, या सगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांचे जे रेट ठरलेले आहेत त्याचे परिणाम आहेत की सरकारची चमचेगिरी करा आणि भ्रष्टाचार करा, लुटमार करा, अर्धे सरकारला अर्धे आपल्याला। आणि त्याचा परिणाम असा आहे की महाराष्ट्रामध्ये लहान मुली असतील, महिला असतील, आता सुरक्षित नाही अशी असं जे चित्र निघालेलं आहे। आणि त्याचंच हे उदाहरण आहे, परवाच शाळेमध्ये मुलींना जे बस नेते त्या बसच्या ड्रायव्हरनी केलेले कर्तृत्व ते आज कालच पुण्यामध्ये समोर आले। त्याच्याच 4 दिवसाच्या पहिले कॉलेजमध्ये एका मुलीवर झालेला अत्याचार पुढं आला। काल अजून पुन्हा पुण्यामध्ये एका अनोळखी मुलीला ज्या पद्धतीनं सामूहिक बलात्काराची घटना हे खऱ्या अर्थानं, आणि ती सावित्रीबाईच्या कर्मभूमीमध्ये ह्या घटना मोठ्या प्रमाणात होत आहे। स्त्री सक्षमीकरणाचा जी भूमिका घेऊन सावित्रीबाई फुल्यांनी आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांनी जी भूमिका देशात नव्हे तर जगामध्ये दिली, त्याच सावित्रीबाईंच्या कर्मभूमीमध्ये या पद्धतीचं हे जी मोठ्या प्रमाणात पापं चाललेली आहे, संपूर्ण महाराष्ट्रात चाललेली आहे, त्याला सरकारच जबाबदार आहे। आणि सरकार हे आपल्याला सरकारने जबाबदारी घ्यावी, याच्यातला सुधारा नाव काय थोडे दिवस या सरकारजवळ असतील तर, नाहीतर हे सरकार राज्यासाठी आता नकोसं झालेलं आहे, राज्याच्या जनतेसाठी नकोसं झालेलं सरकार आहे। त्याच्यामुळे जी काही संधी थोड्या दिवस आहे, ज्या मोठ्या मोठ्या दर कॅबिनेटमध्ये योजना जाहीर केल्या जातात त्याची अंमलबजावणी होणार की नाही होणार मला माहिती नाही। आणि काल मी संविधान चौकामध्ये पायलट ट्रेनिंगसाठी महाज्योती योजनेमधून OBCच्या मुला मुलींसाठी ज्या काही व्यवस्था केलेल्या आहेत त्यांचं नागपूरच्या या क्लब जे आहेत त्यांचं त्या क्लबला ह्या मुलं आणि मुली ट्रेनिंग घेतात। गेले 5 महिन्यापासून त्यांना सगळं काम तिथं ट्रेनिंगच बंद झालं, कारण नागपूरचं विमानतळ आता परवाच राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणले आंतरराष्ट्रीय जागतिक लेवलचं होणार, आता तिथं विमानच उडत नाही, ही जी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे मुलांचं आणि मुलींचं भविष्य खराब करायला हे सरकार लागलेलं आहे। त्यामुळे काल मी मंत्री आणि प्रधान सचिव यांच्याशी चर्चा केली, आज त्याच्यातला निर्णय घेण्याचं सांगतात आहे। मी मुद्दाहून हे उदाहरण सांगितलं की हे सरकार स्वतःसाठी जगते आहे, महाराष्ट्राच्या जनतेसाठी नाही, असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे।